नमस्कार। अडीचच्या बातमीपत्रात मी कल्पना साठे आपलं स्वागत करते। सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर। द्विपक्षीय संबंध बळकटीकरणाच्या दृष्टीने पंतप्रधान श्रीलंका, सिशेल्स आणि मॉरिशस दौरा करणार। पंतप्रधानांच्या आगामी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुषमा स्वराज यांची श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षांची महत्वपूर्ण चर्चा। बीबीसीच्या वादग्रस्त वार्तापटाच्या पार्श्वभूमीवर बार कौन्सिल ऑफ इंडियाची बचाव पक्षाच्या दोन वकिलांना नोटीस। मुंबई दूरदर्शन आणि एमआयटीने पुण्यात आयोजित केलेल्या रोबो मिंटन स्पर्धेचा आज समारोप। आणि भारताची बॅडमिंटनपटू सायना नेहवाल ऑल इंग्लंड बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दाखल। सविस्तर वृत्त। पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 ते 14 मार्च दरम्यान श्रीलंका, सिशेल्स आणि मॉरिशस या तीन देशांच्या दौऱ्यावर जात आहेत। पंतप्रधानांच्या या दौऱ्यामुळे तीनही देशांशी असलेले द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत होतील। पंतप्रधान मोदी 13 आणि 14 मार्चला श्रीलंकेला भेट देणार असून तब्बल 28 वर्षांनंतर भारतीय पंतप्रधान श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत। नरेंद्र मोदी श्रीलंकेच्या संसदेला संबोधित करणार आहेत, तसंच अनुराधापुरा आणि कँडीलाही भेट देणार आहेत। यापूर्वी 1987 मध्ये राजीव गांधी यांनी पंतप्रधान असताना श्रीलंकेला भेट दिली होती। पंतप्रधान मोदी आपल्या दौऱ्यात तामिळींचा प्रभाव असणाऱ्या युद्धग्रस्त जाफना आणि त्रिंकोमाली इथं भेट देणार असून या भागाचा दौरा करणारे ते पहिलेच भारतीय पंतप्रधान असतील। दरम्यान पंतप्रधान मोदी यांच्या श्रीलंका दौऱ्यापूर्वी परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज आणि परराष्ट्र सचिव जयशंकर श्रीलंका दौऱ्यावर आहेत। भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी काल श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष मैत्रीपाल सिरीसेना यांची भेट घेतली। भारताबरोबरचे संबंध दृढ करण्यासाठी श्रीलंका सरकार कटिबद्ध असल्याचं सिरीसेना यांनी या भेटीदरम्यान स्पष्ट केलं। भारताकडून श्रीलंकेला अव्याहतपणे मिळत असलेल्या सहकार्याचा उल्लेख करून आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारत श्रीलंकेला असंच सहकार्य करेल असा विश्वासही सिरीसेना यांनी व्यक्त केला। श्रीलंका सर्व समुदायांना सोबत घेऊन जाण्याचं धोरण अवलंबत असल्याचंही ते म्हणाले। सुषमा स्वराज यांनी श्रीलंकेचे उपपरराष्ट्र व्यवहार मंत्री अजित परेरा यांची भेट घेतली। सुषमा स्वराज यांनी भारतीय शांतीसेनेतील शहीद जवानांना आदरांजली वाहिली। पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीलंकेसह तीन देशांच्या दौऱ्यावर जात आहेत। भारताच्या विकासाच्या आणि सुरक्षेच्या दृष्टीनं हा दौरा किती परिणामकारक असेल याविषयी परराष्ट्र धोरण विषयाचे अभ्यासक शैलेंद्र देवळाडकर यांनी या दौऱ्याविषयी केलेलं हे विश्लेषण। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रस्तावित श्रीलंका, मॉरिशस आणि सेशल या महत्वाच्या तीन देशांचा दौरा हा सामरिक दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा दौरा आहे, कारण हे तिन्ही देश हिंदी महासागरामधले अतिशय महत्वपूर्ण, भारताच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वपूर्ण असणारे असे देश आहेत आणि ज्यांचा या तीन देशांवरती प्रभाव आहे त्यांचा हिंदी महासागरावरती प्रभाव अशा प्रकारचं समीकरण आहे। विशेष करून असं झालेलं आहे की गेल्या 10 वर्षांमध्ये या तिन्ही देशांवरती श्रीलंके चीनचा प्रभाव हा मोठ्या प्रमाणावरती वाढतो आहे आणि तो भारताच्या सुरक्षेसाठी अतिशय धोकादायक आहे। चीनने ह्या तिन्ही देशांमध्ये अनेक साधन संपत्तीच्या विकासाचे, विशेषतः बंदरांच्या विकासाचे मोठे प्रकल्प त्या हाती घेतलेले आहेत। चीनकडनं ह्या देशांना मोठ्या प्रमाणावरती आर्थिक आणि संरक्षण मदत दिली जात आहे आणि त्यामुळे ह्या तिन्ही देशांवरचा चीनचा प्रभाव वाढत असल्यामुळे हिंदी महासागरावर देखील चीनचा प्रभाव वाढतो आहे, त्यामुळे हा प्रभाव कमी करण्याच्या दृष्टिकोनातून हा दौरा आखला गेला आहे। आणि विशेष करून याच्यामध्ये 4 देशांचा समावेश करण्यात आला होता, तथापि मालदीवचं नाव हे त्याच्यातनं आता वगळण्यात आलेलं आहे आणि या 3 देशांवरती ते जाणार आहे। त्या दौऱ्याची सुरुवात ही श्रीलंकेच्या दौऱ्यापासून होणार आहे आणि त्याची पूर्वतयारी करण्यासाठी आपल्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज या सध्या श्रीलंकेच्या दौऱ्यावरती आहेत। विशेष करून श्रीलंकेच्या बाबतीमध्ये 4 महत्वाचे विषय हे भारताला हाताळावे लागणार आहेत। पहिला जो महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे श्रीलंकेवरती चीनचा वाढता प्रभाव। दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे तिथल्या तमिळ अल्पसंख्याकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न। तिसरा हा श्रीलंका आणि भारत यांच्या व्यापारातला आहे आणि चौथा जो अतिशय संवेदनशील आहे तो म्हणजे मच्छीमारांचा प्रश्न। अनेक मच्छीमार हे आता श्रीलंकेकडनं पकडले जाते, जवळपास 86 मच्छीमार हे श्रीलंकेच्या सध्या ताब्यामध्ये आहेत, त्यांच्या 10 बोटी श्रीलंकेच्या ताब्यामध्ये आहेत। आणि नुकतंच श्रीलंकेचे पंतप्रधान रणिल विक्रमसिंघे यांनी सांगितलं आहे की आम्ही जर मच्छीमारांनी
भारताची सीमा समुद्र सीमारेषा क्रॉस केली तर आम्ही त्यांच्यावरती गोळीबारांचे आदेश देऊ. त्यामुळे हा संवेदनशील प्रश्न आहे जो एका विशिष्ट कराराद्वारे सोडवण्याची गरज आहे. आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे आहे की जवळपास 25 वर्षांनंतर भारताचे पंतप्रधान हे श्रीलंकेच्या दौऱ्यावरती जात आहेत. यापूर्वी राजीव गांधी हे श्रीलंकेच्या दौऱ्यावरती गेले होते आणि त्याच्यानंतर बराच मोठा गॅप गेलेला होता. उर्वरित काळामध्ये भारताचं ह्या सगळ्या देशांकडे दुर्लक्ष झाल्याचा फायदा हा चीनने उचललेला आहे. तथापि आता नवीन शासनाने चीनला एक प्रकारे आव्हान देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या दृष्टिकोनातून म्हणजे सामरिक दृष्टिकोनातून हा दौरा अतिशय महत्वाचा मानला जाईल. या दौऱ्यादरम्यान भारत या चारही देशांना मोठ्या प्रमाणावरती आर्थिक मदत देण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे या देशांमधून काही साधन संपत्तीच्या विकासाचे प्रकल्प, विशेषतः बंदर विकासाचे प्रकल्प भारत हाती घेण्याची शक्यता आहे. नवी दिल्लीत घडलेल्या 16 डिसेंबरच्या बलात्कार प्रकरणातील आरोपीच्या 2 वकिलांना महिलाविरोधात कथित अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी बार काउन्सिल ऑफ इंडियानं काल रात्री उशिरा कारणे दाखवा नोटीस बजावली. एमएल शर्मा आणि एपी सिंग या वकिलाने बीबीसीवर प्रसारित झालेल्या वार्तापटात हे कथित वक्तव्य केल्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्याचं बार काउन्सिलचे अध्यक्ष मनन कुमार मिश्रा यांनी सांगितलं. या वकिलांविरुद्ध सकृतदर्शनी व्यावसायिक गैरवर्तणूक केल्याचं दिसून आल्यानं हा निर्णय घेण्यात आल्याचं मिश्रा म्हणाले. या दोन्ही वकिलांनी कारणे दाखवा नोटीशीला दिलेल्या उत्तरानं बार काउन्सिलचं समाधान न झाल्यास या दोघांचा वकिली करण्याचा परवाना रद्द होऊ शकतो. नागालँडमधल्या दिमापूर इथं कथित बलात्काराच्या आरोपीला जमावानं ठार मारल्याच्या घटनेबद्दल आसाम सरकारनं निषेध नोंदवला आहे. हा आरोपी आसामचा रहिवासी होता. या घटनेनंतर आसाममध्ये अनेक ठिकाणी निदर्शनं करण्यात आली. या घटनेबाबत पोलीस उपायुक्त तसंच मध्यवर्ती कारागृहाच्या 2 पोलीस अधीक्षकांना निलंबित करण्यात आलं आहे. या घटनेच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश नागालँडचे राज्यपाल पद्मनाभ आचार्य यांनी दिले आहेत. दरम्यान जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात जखमी झालेल्या 5 जणांपैकी 1 जण काल मरण पावला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं आसाममध्ये अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. स्पेक्ट्रम लिलावात आतापर्यंत 77,000 कोटी रुपयांची बोली लावण्यात आली आहे. 2100 मेगाहर्ट्स, 1800 मेगाहर्ट्स तसंच 900 आणि 800 मेगाहर्ट्स स्पेक्ट्रमचा लिलाव नव्यानं सुरु करण्यात आला आहे. या लिलावातून 82,000 कोटी रुपयांचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. अजूनही उरलेल्या स्पेक्ट्रम्सची विक्री शिल्लक आहे. देशात स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव कमी होण्याची चिन्ह दिसत नसून काल दिवसभरात आणखी 50 जण मृत्यूमुखी पडले आहेत. देशभरात आतापर्यंत 1,289 जण स्वाईन फ्लूमुळे दगावले असून 5 मार्चपर्यंत जवळपास 24,000 लोकांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 196 जण मृत्यूमुखी पडले असून 1,136 लोकांना स्वाईन फ्लूची लागण झाली आहे. भारतामध्ये स्वाईन फ्लूसारख्या मोसमी ज्वर संसर्गांना आळा घालण्यासाठी वार्षिक लसीकरण हा सर्वात प्रभावी उपाय ठरेल असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. लसीकरणामुळे काही संसर्ग रोखता येतात तसंच मृत्यू रोखता येऊ शकतात असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. ही लस 3 ते 4 प्रकारच्या तापाच्या विषाणूंवर विकसित करण्यात आली असल्याचं संघटनेच्या अहवालात म्हटलं आहे. आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठानच्या वतीनं मुंबईत आज राज्यव्यापी उद्योजक महिला परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन झालं. 2 सत्रात ही एकदिवसीय परिषद होत आहे. पहिल्या सत्रात शासकीय योजनांविषयीची माहिती तसंच वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महिलांचे अनुभव उपस्थितांना अनुभवायला मिळाले. तर यशस्वी उद्योगिनी या दुसऱ्या सत्रात उद्योगाचं तंत्र आणि मंत्र याविषयी चर्चा होणार आहे. तर महिला दिनाच्या पूर्वसंध्येला उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते आम्ही उद्योगिनी पुरस्काराचं वितरण होणार आहे. दूरदर्शन आणि आळंदी इथल्या एमआयटी अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग यांनी आयोजित केलेल्या 14व्या एबीयू राष्ट्रीय रोबोमिंटन स्पर्धेचा आज पुण्यात बालेवाडी इथं समारोप झाला. यावेळी मुंबई दूरदर्शनचे अतिरिक्त महासंचालक मुकेश शर्मा, माइर्स एमआयटीचे संस्थापक विश्वनाथ कराड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. गेले 2 दिवस चाललेल्या या स्पर्धेत पुण्यातल्या 17 संघांसह देशभरातले 84 अभियांत्रिकी महाविद्यालयातले संघ सहभागी झाले होते. यंदाची स्पर्धा रोबोमिंटन अर्थात बॅडमिंटन रोबो गेम या संकल्पनेवर आधारित होती. या राष्ट्रीय स्पर्धेतला विजेता संघ इंडोनेशिया इथं होणाऱ्या आंतरराष्ट्रीय रोबोकॉन स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करेल. महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेतर्फे आज सायकल फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं.
महिला सन्मान सुरक्षा जनजागृती अभियानांतर्गत काढण्यात आलेल्या सायकल फेरीचं उद्घाटन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते झालं। समाजात स्त्रीला वेगळं महत्त्व आहे, मात्र महिला दिनानिमित्त कार्यक्रम साजरे न करता वर्षभर महिला दिन साजरा केला गेला पाहिजे असं सुप्रिया सुळे यांनी यावेळी सांगितलं। पुण्याचे महापौर दत्ता धनकवडे, उपमहापौर आबा बागुल, खासदार वंदना चव्हाण आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते। राज्याची जलयुक्त शिवार योजना यशस्वी करण्यासाठी किरकोळ तांत्रिक बदल करून जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकारात वाढ करावी असं मत जलतज्ञ सुरेश खानापूरकर यांनी व्यक्त केलं। लातूरात औसा इथं माजी आमदार पाशा पटेल यांनी आयोजित केलेल्या पाणी परिषदेत ते आज बोलत होते। या परिषदेत राजेंद्र सिंह राणा यांनीही मार्गदर्शन केलं। पाण्यासाठी शेतकऱ्यांनी देवावर आणि सरकारवर अवलंबून न राहता स्वतः पाण्यासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन राणे यांनी यावेळी केलं। मुलं घडवणं हा खरोखरच सृजनात्मक अनुभव असतो। मुलांना एखादं वैशिष्ट्यपूर्ण कौशल्य शिकवणं हा तर आनंदाचा क्षण। उस्मानाबाद जिल्ह्यातल्या अशा सृजनशील अनुभवाची अनुभूती घेऊया दूरदर्शनच्या विशेष बातमीतून। आमचे प्रतिनिधी देवीदास पाठक यांनी टिपलेला हा अनुभव। ही मुलं अवघी 8 ते 10 वर्षांची। उस्मानाबाद जिल्ह्यातल्या शाळेतली ही मुलं चीनी, जपानी तसंच फ्रेंच भाषेत बोलत आहेत। या परदेशी भाषांचं प्रशिक्षण मुलांना उमरगा तालुक्यातल्या जिल्हा परिषदेच्या जके कुरवाडी शाळेत मिळत आहे। हे पाहिलं की सरकारी शाळा किती उत्तम काम करू शकतात याचं प्रत्यंतर येतं। परदेशी भाषा शिक्षणाचा आगळा वेगळा उपक्रम या शाळेने हाती घेतला, त्याची चालना थेट पंतप्रधानांच्या भाषणातून मिळाली आहे। मला माझ्या सर्व शिक्षकांनी प्रोत्साहन दिल्यामुळे मी फ्रान्स ही भाषा शिकले। मी चीनी भाषा शिकलो। चीनी भाषा मला शिकावी वाटली कारण आंतरराष्ट्रीय स्तरावर जर एखादा परदेशी प्रवासी आला तर त्यासोबत आम्हाला संवाद साधता येईल व त्यामुळे आम्हाला एक उत्तम संवादकार होण्याची संधी मिळेल। अशा या सृजनशील उपक्रमामुळे मुलांमध्ये अभ्यासाव्यतिरिक्त अनेक कौशल्य येतील आणि एखाद्याला जीवनाची नवी दिशाही मिळू शकेल। माझ्या शाळेतील विद्यार्थ्यांनी 4 भाषेचं ज्ञान त्यांनी प्राप्त केलं आहे। त्यांना मराठी भाषा येते, इंग्रजी भाषा येते, इंग्लिश येते, चायनीज येते, जापानीज येते, फ्रान्सिस येते आणि जर्मन येते। हे करण्याच्या पाठीमागचा उद्देश काय की या विद्यार्थ्यांमध्ये ज्या क्षमता आहेत त्या क्षमता त्या त्या वेळेनुसार त्या त्या वयानुसार व्हायला पाहिजेत। जिल्हा परिषदेच्या या शाळेतल्या अभ्यासक्रमाबरोबरच मुलांना मिळणारं परदेशी भाषांचं शिक्षण हे मुलांसाठी विशेष ठरत आहे। त्यामुळे ही मुलं सहज म्हणत असतील, ही आवडते मज मनापासूनी शाळा, ही आवडते मज मनापासूनी शाळा, लाविते लळा जशी ही माऊली बाळा। मुंबईतली उपहारगृह आणि पब 24 तास सुरू ठेवायला राज्य सरकारनं खरोखरीच मंजुरी दिली आहे का अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला केली आहे। अशा प्रकारचं नवीन धोरण सरकारनं आखलं असेल तर त्यात महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं कोणत्या उपाययोजना केल्या आहेत असंही न्यायालयानं विचारलं आहे। महिलांच्या सुरक्षेसंदर्भात दाखल झालेल्या एका जनहित याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती अभय ओक यांनी हे मुद्दे उपस्थित केले। मुंबईतली उपहारगृह आणि बार 24 तास सुरू ठेवायला राज्य सरकारनं संमती दिल्याचं तसंच हा प्रस्ताव शहर पोलिसांनी मान्य केल्याचं वृत्त प्रसिद्धीमाध्यमांनी दिलं होतं। महिलांवर होणाऱ्या गुन्ह्यांना आळा घालण्याच्या दृष्टीनं उपाययोजना सुचवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयानं न्यायमूर्ती धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली आहे। सरकारनं राज्यात डान्सबारवर बंदी घातली असतानाच्या काळात महिलांवर होणाऱ्या गुन्ह्यांच्या प्रमाणात लक्षणीय घट झाल्याचं निरीक्षण या समितीनं नोंदवलं आहे। सातपुडा पर्वतरांगांमधल्या आदिवासी बांधवांना त्यांच्या अधिकारानुसार शासनानं पुरेशा प्रमाणात तसंच वेळेवर धान्य उपलब्ध करून द्यावं अशी मागणी नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी केली आहे। नंदुरबार जिल्ह्यातल्या तोरणमाळ इथं सुमारे 974 आदिवासी कुटुंबियांना काल शिधापत्रिकांचं वाटप करण्यात आलं, त्यावेळी त्या बोलत होत्या।
सातपुडा पर्वतरांगांमधल्या जवळपास सात गावातल्या हजारो आदिवासी कुटुंबियांना शिधापत्रिका मिळाव्यात यासाठी मेधा पाटकर यांनी आंदोलन पुकारलं होतं। त्यानंतर प्रशासनानं आदिवासींना शिधापत्रिका देण्याची मोहीम सुरू केली। खिन्न आंधळा अंधार आता ओसरेल पार, लहरीत किरणांची कलाभूत मोहरेल आता उजाडेल, मंगेश पाडगावकरांच्या या काव्यपंक्ती। सौर ऊर्जेच्या प्रकाशाने विकास वाटेवर आलेल्या गडचिरोली जिल्ह्यातल्या गावाची ही यशोगाथा। गडचिरोली जिल्ह्यातलं हे गरंजी गाव स्वातंत्र्याची 67 वर्ष उलटून गेली तरी स्वयंपाकासाठी सरपणाखेरीस इतरही कुठलं साधन वापरलं जातं याची सुतराम कल्पनाही इथल्या गावकऱ्यांना नव्हती। आदिवासी बहुल या भागात स्वयंपाकासाठी गॅसऐवजी चुलीचा वापर होत असे, पण या परिसरातल्या जिल्हा परिषद शाळेतल्या मुख्याध्यापक विजय कारखेल यांनी गावकऱ्यांना गॅसचं महत्व पटवून दिलं। इतकंच नव्हे तर वन विभागाकडे पाठपुरावा करून आपल्या पगारातला 25% हिस्सा गावकऱ्यांच्या कल्याणासाठी विजय कारखेल यांनी खर्ची केला आणि या आदिवासी मंडळींना गॅस उपलब्ध होत कारखेल यांचा खऱ्या अर्थानं विजय झाला। कारखेल यांना या कार्यात या तालुक्यातल्या अधिकाऱ्यांची उत्तम साथ मिळाली। आदिवासी बांधवांना एखादी योजनेपर्यंत घेऊन जाणं ही खूप अवघड गोष्ट आहे, परंतु तरी सुद्धा मी सर्वांना गॅसचं महत्व पटवून देऊन सर्वांना एकत्रित केलं आणि आज यशस्वीरित्या या ठिकाणी स्वातंत्र्याच्या 67 वर्षानंतर घोटचे वन परिषद अधिकारी माननीय किरण पाटील साहेब आणि मुलचेराचे तहसीलदार किडे मेसराम साहेब आणि शमशेर पठाण साहेब यांच्या मदतीनं या गावाची धुराच्या कोंढऱ्यामधून मुक्तता करण्यात मला यश आलं। पहिले स्वयंपाक करायला खूप त्रास होत होते, पण आता गॅस मिळाल्यापासून लवकर लवकर स्वयंपाक होत आहे आणि आपचे शेतात वगैरे जायला अडचण होत नाही। एकीच्या बळाची साथ या गावकऱ्यांच्या पाठीशी राहो आणि या गावात विकासाची गंगा अविरत वाहत राहो हीच अपेक्षा। देशाच्या सुरक्षेसंदर्भात नवं तंत्रज्ञान निर्माण करण्याबाबत प्रक्रिया सुरू आहे, तसंच प्रत्येक नागरिकाची कागदपत्रं ई लॉकरद्वारे सुरक्षित करण्याच्या दिशेनेही प्रयत्न सुरू असल्याची माहिती सीडॅकचे संचालक महेश कुलकर्णी यांनी दिली। कोल्हापुरातल्या छत्रपती शाहू इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस एज्युकेशन अँड रिसर्च अर्थात सायबर महाविद्यालयात रिसेंट ट्रेंड्स इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या विषयावर कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते। शिवाजी विद्यापीठाचे संगणकशास्त्र विभाग प्रमुख आर के कामत, कॅप जेमिनी इंडिया कंपनीचे व्यवस्थापक डॉ बी एल देसाई, गोवा विद्यापीठाचे संगणक विभाग प्रमुख डॉ व्ही व्ही कामत यांनी या कार्यशाळेत मार्गदर्शन केलं। राज्यभरातून 50 अधिक संशोधक विद्यार्थ्यांनी शोधनिबंधही सादर केले। इस्लामिक स्टेट अर्थात इसिस या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्याने इराकमधलं निमरूड हे प्राचीन शहर उद्ध्वस्त करण्यासाठी तिथे बुलडोझर घुसवले आहेत। सुमारे 3000 वर्षापूर्वीच्या असिरियन साम्राज्य काळातील हे शहर मानवी इतिहासातील एक महत्वाचा टप्पा मानला जातो। या शहरात असिरियन राजा अशुरना सिरपाल द्वितीय याच्या राजवाड्याच्या प्रवेशद्वाराबाहेर पंख असलेल्या बैलाची शिल्पकृती आहे। इमासू या नावानं ओळखली जाणारी ही शिल्प शहराचं रक्षण करणाऱ्या शक्तीचं प्रतीक मानलं जात असे। इसिसच्या दहशतवाद्याने गेल्याच आठवड्यात मोसूलमधल्या पुरातत्व संग्रहालयातली प्राचीन शिल्प घणाचे घाव घालून नष्ट केली होती। निमरूडनंतर आता हात्रा या जागतिक वारसास्थळाला दहशतवाद्यांकडून लक्ष्य केलं जाण्याची शक्यता आहे। दहशतवाद्यांच्या या कृतीमुळे मानवी इतिहासातील एक अमोल ठेवा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे। आज संत तुकाराम महाराज बीज दिन यानिमित्त धुळे इथं संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। दुर्गामाता मंदिर परिसरातून निघालेल्या या पालखी सोहळ्यात खासदार सुभाष भामरे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, शरद पाटील यांच्यासह गावकरीही मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। तुकाराम महाराज यांनी अंधश्रद्धेविरोधात प्रबोधन केलं, त्या प्रबोधनाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशानं या पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्याताई पाटील यांचं आज वार्धक्यानं निधन झालं, त्या 86 वर्षांच्या होत्या।
माजी मंत्री शिवाजीराव पाटील यांच्या विद्याताई या पत्नी तर अभिनेत्री दिवंगत स्मिता पाटील यांची आई असलेल्या विद्याताईने स्त्री बालशक्ती ट्रस्टच्या माध्यमातून महिला आणि बालकांसाठी विशेष कार्य केलं। त्यांच्या या कार्याची दखल घेत राज्य सरकारने त्यांना सावित्रीबाई फुले पुरस्कार देऊन गौरवलं। पुरोगामी विचारांची कास धरून आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या विद्याताईंच्या पार्थिव देहावर उद्या सकाळी धुळ्यात शिरपूर इथं अंत्यसंस्कार होणार आहेत। क्रिकेट विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत ब गटात ऑकलंड इथं झालेल्या रंगतदार सामन्यात पाकिस्ताननं दक्षिण आफ्रिकेवर 29 धावांनी मात केली। पावसामुळे सामन्यात व्यत्यय आल्यानं सामना 47 षटकांचा करण्यात आला। पाकिस्तानचा डाव 222 धावात आटोपला। मात्र डार्कवर्थ लुईस नियमानुसार आफ्रिकेसमोर विजयासाठी 232 धावांचं लक्ष्य ठेवण्यात आलं होतं। प्रथम फलंदाजी करताना पाकिस्ताननं सरफराज अहमदच्या 49 युनुस खानच्या 37 तर मिसबा उलहकच्या 57 धावांच्या जोरावर सर्व बाद 222 धावा केल्या। दक्षिण आफ्रिकेच्या डावाची सुरुवातही अडखळतच झाली। 38 धावा करणारा हाशिम अमला आणि 27 धावा करणारा डुप्लासिस वगळता इतर फलंदाजांनी निराशाच केली। एबी डिव्हिलियर्सनं 77 धावांची खेळी करत एक बाजू लावून धरली होती, मात्र इतर फलंदाजांची साथ न मिळाल्यानं आफ्रिकेचा डाव 33 षटकं आणि 2 चेंडूत 203 धावांवर आटोपला। होबार्ट इथं ब गटातल्या दुसऱ्या सामन्यात आयर्लंडनं झिम्बाब्वेसमोर जिंकण्यासाठी 332 धावांचं आव्हान ठेवलं आहे। जॉयसच्या 112 धावा आणि बाल बर्नेच्या 57 धावांच्या जोरावर आयर्लंडनं 8 बाद 331 धावा केल्या। 332 धावांचा पाठलाग करताना झिम्बाब्वेचे 3 गडी 47 धावातच तंबूत परतले होते। बॅडमिंटनपटू सायना नेहवालनं ऑल इंग्लंड बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे। सायनानं चीनच्या जिहान वांगला 21-19, 21-6 असं हरवून उपांत्य फेरी गाठली। सायनाचा मुकाबला उपांत्य फेरीत चीनच्या सुनियूशी होणार आहे। सायना आणि सुनियूमध्ये आतापर्यंत 2 सामने झाले असून दोन्हीही 1-1 सामना जिंकला आहे। हवामान जोरदार पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे गेले 5 दिवस बंद असणारा जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग आज अंशतः खुला करण्यात आला। यामुळे या मार्गावरची वाहतूक हळूहळू सुरू झाली आहे। राज्यात मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे। येत्या 48 तासात मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे। याच काळात विदर्भात अनेक ठिकाणी गारपीट होण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे। 9 आणि 10 तारखेला मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात मेघगर्जनेसह गारपीटीचा इशाराही हवामान विभागानं दिला आहे। शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या। द्विपक्षीय संबंध बळकटीकरणाच्या दृष्टीने पंतप्रधान श्रीलंका सिशेल्स आणि मॉरिशस दौरा करणार। पंतप्रधानांच्या आगामी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुषमा स्वराज यांची श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षांशी महत्वपूर्ण चर्चा। बीबीसीच्या वादग्रस्त वार्तापटाच्या पार्श्वभूमीवर बार काउन्सिल ऑफ इंडियाची बचाव पक्षाच्या 2 वकिलांना नोटीस। मुंबई दूरदर्शन आणि एमआयटीने पुण्यात आयोजित केलेल्या रोबोमिंटन स्पर्धेचा आज समारोप। आणि भारताची बॅडमिंटनपटू सायना नेहवाल ऑल इंग्लंड बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दाखल। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता सह्याद्री वाहिनीवर। नमस्कार।